तर उद्या देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होतोय. अशात विविध व्यापारी घटकातील मागण्या समोर येत आहेत. सराफा बाजारातील व्यापाऱ्यांकडून जीएसटीतील सूट, सोन्यावरील आयात कर आणि गोल्ड लोन संदर्भात सूट मिळावी या संदर्भात मागणी करण्यात येत आहे. याच व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाणी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं उद्याला अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अशात अनेक अपेक्षा ज्या आहेत त्या व्यापारी वर्गाकडनं देखील लागलेल्या आहेत. माझ्यासोबत काही सोने व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमक्या काय काय मागण्या आहेत ज्या तुम्ही सादर केलेल्या होत्या आणि तुम्हाला वाटतं की त्या होऊ शकतात की यामध्ये बजेटमध्ये त्या होतील त्याचे निर्णय? उद्या 1 तारखेला अर्थसंकल्पाचे बजेट आहेत आमच्या. निर्मला सीतारामनने आम्ही लेटर दिलेलं आहे जेम एंड ज्वेलरी कौन्सिल थ्रू. बजेट आमची काय काय मागणी आहे ते वेगळी मागणी आहेत, बरी मागणी आहेत. पहिला पहिला त्याचा इम्पोर्ट ड्युटी आहे. इम्पोर्ट ड्युटी आणि इम्पोर्ट ड्युटी घेत गेल्या वर्षी 2% कमी केली होती, पण त्याच्यापैकी सेल्स टॅक्स वाढला तरी आज इम्पोर्ट ड्युटी 18%ला जातात GST बरोबर मिळून. ते बी एक मोठा प्रॉब्लेम आहे. तरी दुसरा इम्पोर्ट ड्युटी सरकार हे कमी करून 5-6% आणले तरी कुठेतरी फायदा सरकारलाच फायदा आहे. आणि दुसरं आहे पॅन कार्डची लिमिट वाढून 2 लाख होती, ते वाढून 5 लाख केली, ते परत कमी करून 2 लाखवरती आली तरी लोक जास्तीत जास्त लोक पॅन कार्डच्या लिमिटमध्ये सोना कॅशमध्ये घेऊ शकतात. असं बरे दुसरे बरे आयटम आम्ही या लिस्टमध्ये दिली आहे. सरकारला सांगितलं की बजेटमध्ये काय फेरफार करा. आणि गोल्ड बॉन्ड सेव्हिंग स्कीम आहे, स्कीमच्या लिमिट ते 8 वर्ष आहे, ते बी कमी करायला सांगितलं आहे. अगर इसमें देखा जाए तो ओवरऑल क्रेडिट कार्ड हो इस पर भी लोन आते हुए हम देख सकते हैं. साथ ही जो लोन है वो उस पर मिलता नहीं है मैक्सिमम अगर लिया जाए तो. इसको किस तरह देखते हो आप और क्या क्या मांग और रह सकती? गत 10 सालों से सरकार से मांग कर रहे हम लोग कि बैंक लोन्स वगैरह कुछ दिया है जिससे कस्टमर जैसे कंज्यूमर्स आइटम्स और लोन अवेलेबल रहते हैं वैसे गोल्ड पे भी देना चाहिए. ये प्लेटफॉर्म रहेगा, अगर EMI का प्लेटफॉर्म रहेगा और बैंक के चार्जेस कम रहेंगे, कार्ड के चार्जेस कम रहेंगे, तो कस्टमर्स अवेयरनेस आएगी, कस्टमर्स डायरेक्ट बायर करेगा और ये सब जैसे घोटालों में फंसेगा नहीं. तो मेरी सरकार से दरख्वास्त है कि बैंक के चार्जेस कम करें, MDR नहीं लेवे और EMI जैसे ऑप्शन ढूंढे. कैमरामैन अनिल सनगरे से अभिषेक पठार, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.